तर मित्रांनो सबस्क्राईब करा आपल्या स्वराज्याचा इतिहास या यूट्यूब चॅनेलला आणि शेजारचे बेल ऐकूनही दाबा छत्रपती शिवरायांचे व छत्रपती संभाजी महाराजांचे अत्यंत विश्वासू असे मावळे छत्रपती शिवरायांच्या काळामध्ये अवघ्या साठ मावळ्यांना घेऊन पन्हाळ्यासारखा अभेद्य दुर्ग जिंकणारे वीर कौंडाजी फर्जंद कोंडाजी फर्जंद यांच्या मृत्यूच्या आधी शेवटचे शब्द काय होते हे आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत झंजिऱ्यावरती कोंडाजी फर्जंत यांना जेव्हा शिक्षा दिली जात होती जेव्हा जा त्यांच्या गर्दन मारण्याच्या शिक्षेची अंमलबजावणी होत होती तेव्हा कोंडाजी फर्जत यांनी आपल्या तोंडून शेवटचे शब्द शेवर्त काय काढले याबद्दल छावा या कादर कादंबरीमध्ये फार सुंदर असा उल्लेख करण्यात आलेला आहे छावामध्ये बहिर्जी नाईक हे संभाजी महाराजांना कोंडाजी फर्जंत यांच्या मृत्यूची बातमी देतानाचा प्रसंग रेखाटला आहे बहिरची नाईक संभाजी महाराजांना सांगतात धनी मर्दावानी कोंडाजी मोहतीला सामोरं गेलं व गवतीबरोबर कोंडाजींची गर्दन पाहिल्यानं लाकडी खोड्यावर चार हफशांनी दाबून झुकवली जल्लादानं धाऱ्याचा सपाता उचलला अन्न या वक्ताला मात्र जीवाच्या रेट्याने उसळले घेत कोंडाजी ताटखडं झालं जंजिऱ्यावर पाऊल ठेवल्यापासनं पहिल्यांदाच मावळी ठाशीत गाराजलं अरे व्हाय आम्ही राजांशी माणसं हाय मरणाला चाळ करून बांधलं तर आम्ही पाय नाही किंवा लाकडी खोडा तेवढ्या वळता करून रायगडाकडं फुडा करून ठेवाय बहिर्जीला कोंडाजींची ती मुद्रा जणू दिसत असल्याने पुढे बोलवेना गलबळून गेलेल्या छत्रपतींच्या नेत्रकडा दाटून आल्या हात छातीवरच्या संन्यासी भावाने मा माळेवर चढला एकाएकी बहिर्जींची खाली पडलेली नजर झटका घेत वर उठली छत्रपतींच्या डोळ्यांना थेट भिडली थपथपते थे बोल त्यांच्या तंडून सुटून समोरच्या राजपाव राजपावलांवर राज पडले धनी कोंडाजींची मावळी काही हापशांना कळना ना तसं हात झटकून कौंडाजींनी आपल्या हातांनीच खोडा हवा तसा फिरवून रायगडाकडं फुडा करून घेतला मान खोड्यावर ठेवायच्या अदुगर गाडाला धनंशी मुजरा देत कोंडाजी म्हणलं आमच्या रगताचा भंडारा उधळला महाराज जलकोटावर कसुराची माफी असावी सई ठेवावी जय भवानी सरकार उगवती बराबर कोंडाची सकट पन्नास आसामींच्या मुंड्या दर्यात उठवलेलं खांबावर हापशांनी लटकावल्या दर्याच्या वाऱ्यावर हिंकाळ्यात त्या मिठल्या डोळ्यांनी हि गडच बघत होत्या शेवटच्या वक्ताला तर अशा प्रकारचा उल्लेख कोंडाजी फर्जंद यांच्या मृत्यूबद्दल बहिरची नाईक संभाजी महाराजांना बातमी देत असल्याचा शिवाजी सावंत यांच्या छावा या कादंबरीमध्ये करण्यात आलेला आहे कोंडाजी फर्जंत या शूर वीर मावळ्याने आपल्या स्वराज्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांसाठी आपल्या प्राण्याचे बलिदान दिले वीर कोंडाजी फर्जंद यांना मानाचा मुचरा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करायला विसरू नका व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराचे